नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपले जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन नक्की दबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा शेतकरी मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागात अतिवृष्टीही होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण हवामान अंदाज पाहणार आहोत स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा हवामान अंदाज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आय एम डी जी एप एस मॉडेलनुसार सत्तावीस सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीनुसार एकोणीस सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम तीस सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाच्या काही भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातही जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे आय एम एक ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाच्या काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे स्कायमेटनुसार सत्तावीस सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे स्कायमेटनुसार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भागात विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या संपूर्ण भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार तीस सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मराठाच्या काही भागात तसेच विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्या शक्यता आहे स्कायमेटनुसार एक ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात विदर्भाच्या काही भागात जोरदार ते जोरदार पाऊस पडण्या शक्यता आहे याही मॉडेलनुसार आज आपण सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबरपर्यंत हवामान अंदाज पाहणार आहोत सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात नंदुरबार धुळे मालेगाव जळगाव नाशिक शेगाव अमरावती छत्रपती संभाजीनगर वाशिम अहमदनगर पुणे नांदेड लातूर सातारा अकोलूज सोलापूर सातारा सांगली या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात नागपूर अमरावती शेगाव भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकच्या भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर पुणे सातारा सांगली अकोलूज सोलापूर पंढरपूर तुळजापूर कराड विटा जत या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिण अक्कलकोट तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री ही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सोलापूरच्या संपूर्ण भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री एकोणतीस सप्टेंबर रोजी नाशिक कोकण किनारपट्टी कल्याण डोंबिवली जुन्नर खेड खोपोली पुणे गोरेगाव चिपळूण सातारा वडूज कराड विटा अकोलूज फलटण बारामती इंदापूर दौंड सोलापूर पंढरपूर जत सांगली कोल्हापूर निपाणी सोलापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात अतिवृष्टीही होण्याची शक्यता आहे तसेच इकडे लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नांदेड वाशिम शेगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागातही जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणतीस सप्टेंबर रोजीच अक्लूज सोलापूर दक्षिण सोलापूरच्या संपूर्ण भागात लातूर उदगीर देगलूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगबुटी सदृश्य पाऊसही होण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर चिपळूण गोरेगाव वडूज कराड विटा सांगली पंढरपूर बारामती इंदापूर पुणे दौंड खेड करमाळा बार्शी इंदापूर तुळजापूर पेठ लातूर उदगीर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर जामखेड कैज बीड परळी मालेगाव सैलू फैटण श्रीरामपूर इगतपुरी वाडा नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर मनमाड मालेगाव पाचोरा कन्नड धुळे जळगाव चाळीसगाव जालना लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड यवतमाळ कारंजा खामगाव अकोला अमरावती अकोट अचलपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणीही जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर येथेही जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबर रोजी ही पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टीही होण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबर रोजी रात्री अकोलूज सातारा कोकण किनारपट्टी तर सोलापूर लातूर नांदेडच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एक ऑक्टोंबर रोजी कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच गोरेगाव पुणे चिपळूण सातारा वडूज कराड विटा सांगली निपाणी कोल्हापूर या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच पुणे सातारा अकलूज सोलापूर सांगली कराड विटा वडूज जत पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच करमाळा लातूर अमदापूर उदगीर जामखेड बीड माजलगाव नांदेड सैलू अहमदनगर पैठण उंबरखेड नांदेड या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी रत्नागिरी चिपळूण सांगली सातारा अकलूज सोलापूर पंढरपूर सोलापूर दक्षिण अक्कलकोट लातूर उदगीर तुळजापूर बार्शीपेठ देगलूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथेही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे